नमस्कार आज आपण इयत्ता आठवी विज्ञान तेतू अभ्यासामध्ये कृतीपत्रिका सहा म्हणजे दिवस सहावा हा घटक बघा घटक कोणता आहे आज वनस्पतीमधील पोषण प्राण्यामधील पोषण पोषण प्रकार हे घटक आज शिकणार आहोत संदर्भ बघा सातवीचे प्रकरण आहे चौथा सजीवामधील पोषणमध्ये निष्पत्ती बघा सजीवांच्या सजीवातील पोषणाचे प्रकार निरक्षण व कार्य यावरून ओळखतात लक्षात घेऊया बघा सहजीवी पोषण दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण संरक्षण आधार इत्यादी बाबी साध्य होताच याला सहजीवन पोषण म्हणतात उदाहरणार्थ दगड फूल शेवाळ व बुरशी एकत्र येतात म्हणजे ह्याच्यात काय होतं की म्हणजे जी वनस्पती ज्याला जी पोषणाची गरज आहे ती त्याला पुरवते आणि बदलात ती दुसऱ्याला पुरवते म्हणजे शेवाळ आणि बुरशी शे बुरशी कशी आहे परपोषी वनस्पती आहे शेवाळ ही स्वयंपोषी आहे ती काय करते त्याला आवश्यक असणारं घटक बुरशीला देतील बुरशीला जे काही अन्न घ घटक हवे आहे ती ती शेवाळ देत असते त्याला सहजीवी पोषण असं म्हटलं जातं परपोषी वनस्पती ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व वा त्यांचे आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी वनस्पती म्हणतात त्याला पॅरासायटिक प्लांट्स म्हटलं जातं उदाहरणार्थ बांडगुळ आणि अमरवेल पाहिलेला आहे आपण तो पूर्णपणे दुसऱ्यावरती अवलंबून असतो अमरवेल पाहिलेला असेल तुम्ही ते पिवळ्या कलरची एक वायरसारखी लाईन असते आणि तो पूर्णपणे जे काही आधाराला झाड मिळतं त्याच्यावर तो जगत असतोय आणि त्याच्यातून आवश्यक असणारी पोषण तत्वे तो शोषून घेत असतोय कारण तो त्याचा का कलर जो आहे तो पिवळ्या कलरचा असतो पूर्णपणे त्याच्यात हर्द ग्रीन कलरचा भागच नसतो त्याच्यामुळे ते, ते प्रकाश संश्लेषण होत नाही फोटोसिंथेसिसची प्रक्रिया अबसेंट असते नंतर कीटकभक्षी वनस्पती काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून घटक मिळवतात या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजनच्या संयोगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात उदाहरणार्थ ड्रोसेरा बर्मानी घटपर्णी व्हिनस फ्लायट्रॅप इथं सुद्धा दिलेल्या बघा व्हिनस फ्लायट्रॅपची आहे हे काय करतात वनस्पती त्यांच्यात नायट्रोजनची कमतरता असते प्रत्येक वनस्पतींना नायट्रोजनची आवश्यकता असते जी जीवन जगण्यासाठी पोषण तत्वाची मग ही वनस्पती जी त्यांना मिळत नाही त्यामुळे ते काय करतं त्यांच्यात एक आकर्षक असा भाग असतो आकर्षक भागातून ती काय करते कीटकांना आकर्षित करते आणि जसं कीटक बसला जातो ती जी जी पुढची जी टोका आहे ती काय करते बंद करते आणि ते कीटकांना खातात म्हणजे ह्या वनस्पती त्या कीटकाचं भक्षण करतात आणि आपली नायट्रोजनची गरज भागवतात नंतर बघा मृतोपजीवी वनस्पती सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या बघा अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पती मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात म्हणजे कुजलेलं जे काही पदार्थ आहे त्याच्यावर त्याचं स्वतःचं अन्नाची गरज भागवतात अशा वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ कवक गटातील काही बुरशी व भूछत्रे जिथं कुजलेला भाग आहे किंवा मृत भाग आहे त्या अवशेषावर ह्या वनस्पती आपलं पोषणाची गरज भागवतात म्हणून त्याला मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतात नंतर बघा हे झालं वनस्पतीमधील पोषण आता प्राण्यामधील पोषण प्राण्यामध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जन क्रियापर्यंत विविध टप्पे आढळून येतात पोषणाचे टप्पे अन्नग्रहण इंजेक्शन अन्न शरीरात घेणे म्हणजे अन्न ग्रहण करणे म्हणजे काय अन्न, का? अन्न शरीरात घेणे पचन डायजेशन अन्नाचे रूपांतर जे काही आपण अन्नग्रहामध्ये अन्न, अन्न शरीरात घेतो त्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे म्हणजे अन्नपचन होय तर अन्नपचन झाल्यावर बघा शोषण पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषणे म्हणजे जे काही आपण अन्न खाल्लं ते पचलं अन्नपचनमध्ये त्या पचनातून झालेला विद्राव्य घटक म्हणजे द्रव्यात एकदम रस जो काय म्हटला तरी चालेल त्या विद्राव्य घटकातून तो विद्राव्य घटक रक्त काय करतो आवश्यक का असणारा घटक शोषून घेण्याचं कारण शोषणमध्ये होतं नंतर सातवी क्रम असायम्युलेशन शोषलेल्या द्रावणीय अन्नातील शरीरातील पेशी व ऊतीमधील वहन व ऊर्जा निर्मिती केली जाते म्हणजे शोषलेलं जे काही रक्तात रक्ताने शोषलेलं जे काही विद्राव्य घटक का आहे त्या अन्नाचं पेशी व ऊतीमध्ये वहन व ऊर्जा निर्मिती करण्याचं कार्य हे सातमीकरण करतं नंतर उत्सर्जन पचन व शोषण न झालेलं म्हणजे वरचे काही सातमीकरण असेल किंवा शोषणामध्ये जे काही भाग त्यानं शोषून न घेतलेला आहे रक्तानं किंवा ते पेशी किंवा वहनक्षमतेनं तो शरीराबाहेर टाकला जातो अनावश्यक घटक उत्सर्जन क्रियेच्या मार्फत नंतर बघा समभक्षी पोषण बघा समभक्षी कशाला म्हटलं जातं अमिबा युब्लिना पॅरायमेशियम यासारख्या एकपेशीय सजीव वा संबंधीच्या सर्व क्रिया त्याच्या पेशीत होत असतात बहुपेशीय प्राण्यामध्ये तोंडाने अन्नग्रहण होते कीटकामध्ये अन्नग्रहणाकरिता वयन असतात उदाहरणार्थ झुरळ व नाकतोडा कुरतडणे जबड्यासारखे मुखावयन असतात फुलपाखरू नळीसारखी सोंड वापरून अन्नग्रहण करत असते नंतर बघा अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार शाकाहारी प्राणी मांसाहारी प्राणी मिश्रहारी प्राणी स्वच्छता कृमी आणि विघटन हे बघा पहिला शाकाहारी प्राणी उदाहरणार्थ हत्ती हरिण हे काय खातात गवत खातात आणि त्याच्यावरती आपली गरज शरीराची गरज भागवतात भूक भागवतात नंतर मांसाहारी प्राणी वाघ सिंह हे पूर्णपणे दुसऱ्या प्राण्यावरती अवलंबून असतात म्हणजे त्यांचं आपलं भक्ष करून ते आपली भूक भागवत असतात मिश्रहारी प्राणी म्हणजे मिश्रहारी म्हणजे काय ग शाकाहारी मांसाहारी जे काही आहेत ते दोन्ही खाणारे म्हणजे फळ असतील भाज्या असतील त्याचबरोबर दुसऱ्या जे काही तर जीव मासे असतील शेळी असतील त्याच्यावरती जगून आपली भूक भागवणारे म्हणजे मिश्रहारी प्राणी मानव वानर स्वच्छता कृमी स्वच्छता कृमी आहे तर कर्मी झाले बघा उदाहरणार्थ गिधळे तिरस म्हणजे जे काही घाण आहे ते कुठेतरी घाण टाकलेली ते पूर्णपणे खाण्याचं काम हे गिधड किंवा ह्याच्यात कावळा सुद्धा येतो तरच हे प्राणी स्वच्छता कृमी म्हणजे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं कारम हे पक्षी करतात नंतर विघटन जीवाणू कवक म्हणजे जे काही मूर्तोपजीवी असेल भाग तो काय करते त्याचं अतिशय सूक्ष्मजीवात रूपांतर करून विघटन करण्याचं कारण हे जीवाणू आणि कवकवर्गीय प्राणी करत असतात नंतर बघा स्वच्छता कुरुमी हे मृत पाण्याच्या शरीरापासून अन्न मिळवून जगतात विघटक काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही नैसर्गिक पदार्थ कुजवून त्यापासून अन्न मिळवतात नंतर बघा मृतोपजीवी पोषण काही कीटक एक पेशी सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्याचे अन्न म्हणून वापर करतात यालाच मृत्योपजीवी पोषण असे म्हणतात उदाहरणार्थ कोळी मुंग्या घरमाश्या नंतर परजीवी पोषण काही प्राणी हे इतर सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतात ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात यालाच प्राण्याचे परजीवी पोषण असे म्हणतात पहिले त्यात बघा परजीवी पोषणामध्ये एक बाह्य परजीवी पोषण इतर प्राणी शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असे म्हणतात उदाहरणार्थ उवा गोची ढेकून म्हणजे आपल्या डोक्यावर जे काय उवा आहे ते काय करतात बाह्य परजीवी त्यासाठी म्हणलं जातं ते काय करतात आतील रक्त जे आहे ते शोषून घेतलं जातं गोचीड असेल गोचिडसुद्धा रक्त शोषण्याचंच कार्य करताना ढेकूनसुद्धा रक्त शोषलं जातं कुठल्याही प्राणी असतील त्यांच्या शरीरावर राहून ते काय करतात रक्त शोषण घेतात म्हणजे त्याचे पोषणाची गरज पूर्णपणे भागवली जाते नंतर बघा अंतपरजीवी बघा अंतपरजीवी कशाला म्हटलं जातं पट्टकृमी गोलकृमी असे जंत शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात म्हणजे शरीराच्या आतमध्ये असतात अंतपरजीवी म्हणून म्हटलं जातं पोटामध्ये त्याला पट्टकृमी व गोलकृमी त्या आकृतीमध्ये दाखवल्या बघा छोट्याशा आईसारखा भाग दिसतोय तो पट्टकृमी गोलकृमीमध्ये मोडतो या पद्धतीला अंत परजीवी पोषण म्हणतात नंतर बघा ह्याच्यावरती तुमचा सराव प्रश्न विचारलेला आहे ओळखा पाहू मी कोण आणि माझा समावेश कोणत्या प्रकारात कराल बघा पहिला मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो आणि अन्नाचे शोषण करतो कोण असेल ते लिहा तुम्ही नंतर मी एक मसाल्याचा पदार्थ आहे मी शेवळ व बुरशी यांच्या ससंबंधातून तयार होणारी एक वनस्पती आहे वरती झालेला बघा आपल्याला शिकवताना बघा इथं झालेलं आहे त्यात तुम्ही लिहू शकता दोन समतून काय येईल त्याचं फुले येईल ते तुम्ही लिहायचं आहे नंतर बघा दुसरं सभोवतालच्या प्राण्याचे निरीक्षणाने नमूद करून खालील तक्ता पूर्ण करा प्राण्याचे नाव अन्नाचे नाव म्हणजे ते काय खातं त्याचं अन्न म्हणून काय वापर करतं अन्न प पद्धत पहिले एक तेवढं सांगते बा बघा गाय अन्नाचं नाव काय येईल गवत पाला पाचोळा अन्नग्रहणाची पद्धत च गळणे असा प्रकारे त्याप्रमाणे तुम्ही बेडकाचं सापाचं आणि डासाचं अन्नाचा प्रकार अन्नाचे नाव आणि प्रकार आणि अन्नाची ग्रहणाची पद्धत लिहायची आहे नंतर बघा अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू वाळवी शेणातील किडे याचे सुद्धा खरंच उपयोग असतो का व कसे हो असतो विघटन म्हणून आणि तो कसा असेल ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता सोबतच्या चित्रातील वनस्पती ओळखा व ते पोषण कसे मिळवतात हे स्पष्ट करा झालेला भाग आहे तुम्हाला त्याच्यावर उत्तर लिहू शकता तुम्ही नसेल तर सर्च करून पाहू शकता आहे सातवीच्या पुस्तकामध्ये चौथ्या प्रकरणात तुम्ही पाहू शकता प्राण्यामध्ये पोषणाचे विविध टप्पे आणि पायऱ्या स्पष्ट करा शिकवल्या आहेत प्राण्यामधील पोषणाचे टप्पे चार का पाच टप्पे आहेत ते लिहू शकता आणि पायऱ्या कुठल्या कुठल्या झाल्या त्या तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकनवरती क्लिक करा रोजच्या नोटिफिकेशनसाठी धन्यवाद